बारापाडा गावातील भवानी माता मंदिराच्या उर्वरित कामासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 2,50,000 रुपयांची देणगी दिली आहे. यापूर्वी या मंदिराचे काम सुरू होतानाही त्यांनी 1,00,000 रुपयांची देणगी दिली होती. बारापाडा गावात भवानी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा शनिवार आणि रविवारी पार पडला. या मंदिराला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सदिच्छा भेट देत दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांनी उर्वरित कामासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे 2,00,000 रुपयांच्या देणगीची मागणी केली होती. मात्र नेहमीच सढळ हस्ते मदतीचा हात देणारे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ग्रामस्थांच्या मागणीपेक्षा जास्त म्हणजेच 2,00,000 रुपयांऐवजी 2,50,000 रुपयांची देणगी या मंदिराच्या कामासाठी दिली. त्याबद्दल यावेळी ग्रामस्थांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मनपूर्वक आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी भाजपचे युवा कार्यकर्ते विद्याधर जोशी, दिनेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील, ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्टचे संचालक अमोघ ठाकूर, चंद्रकांत पाटील, उमेश पाटील, लक्ष्मण गावंट, महेश पाटील, सुनील गावंट यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.